हे स्टुडंट दिस इज पूजा भोसले हियर तर आजच्या चॅप्टरमध्ये आपण पाहणार आहोत पफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे काय तर मागच्या काही uh, तासापासनं किंवा मागच्या काही चॅप्टर्समध्ये तुम्ही स्टडी केलेलं आहे की ह्युमन रिसोर्सेस म्हणजे नेमकं काय असतं का राईट ह्युमन रिसोर्सेसची मॅनेजमेंट का केली जाते ह्युमन रिसोर्सेसची मॅनेजमेंट करण्यामध्ये सर्वप्रथम काय करावं लागतं रिक्रूटमेंट करावी लागते राईट देन रिक्रूटमेंट केल्यानंतर सलेक्शन करणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही सलेक्शन करत आहात त्यानंतर तुम्हाला प्लेसमेंट करावं लागतं अँड देन इंडक्शन अशा प्रोसेस थ्रू तुम्ही काय करताय तर त्या ठिकाणी वर्क करताय आपल्या ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये त्याचबरोबर आपण स्टडी केलेलं आहे की जॉब डिझाईन म्हणजे काय का जॉब डिझाईन करणं गरजेचं आहे आणि ॲक्च्युली जॉब डिझायनिंगमध्ये केलं काय जातं या सगळ्या गोष्टी आपण स्टडी केलेल्या आहेत त्यानंतर आपण जॉब ॲनालिसिस स्टडी केलेलं आहे जॉब ॲनालिसिसमध्ये आपण काय पाहिलं जॉब जस्टिफिकेशन पाहिलेलं आहे त्यानंतर काय पाहिलेलं जॉब डिस्क्रिप्शन आपण पाहिलेलं आहे येते लक्षात त्यानंतर आज आपण पाहणार आहोत पफॉर्मन्स अप्रायझल ओके पहा कुठल्याही ठिकाणी किंवा कुठलाही ऑर्गनायझेशन इफेक्टिवली काम करण्यासाठी त्या ठिकाणी काय गरजेचं आहे तर त्या ठिकाणी काम करणाऱ्या एम्प्लॉईजचं व्यवस्थित अप्रायझल करणं गरजेचं आहे त्यावरून आपण ठरवू शकतो की आपल्याकडे कर काम करणारे जे एम्प्लॉईज आहेत ते ॲक्च्युली कुठल्या बेसवरती किंवा कुठल्या फॉर्ममध्ये काम करत आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी स्टडी करायला मिळतं ओके तर या चॅप्टरमध्ये आपण सर्व इशूज परफॉर्मन्स अप्रायझलशी रिलेटेड असलेले त्या सर्व इशूजचा या ठिकाणी काय करणार आहोत इन डिटेलमध्ये स्टडी करणार आहोत येथे त्या लक्षात तर पहा की पफॉर्मन्स अप्रायझल म्हणजे नेमकं काय असतं किंवा पफॉमन्स अप्रायझल हे कशा पद्धतीने केलं जातं जेव्हा तुम्ही पफॉर्मन्स अप्रायझल करताय कुठल्या कुठल्या बॅरियर्स तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत कुठले प्रॉब्लेम्स आहेत ते तुम्हाला या ठिकाणी स्टडी करायला मिळणार आहेत ओके नाव सी हिस्ट्री ऑफ द टर्म परफॉर्मन्स अप्रायझल ओके सॉरी <coughs> सी जर तुम्ही इनफॉर्मल सेन्समध्ये पाहत असाल तर परफॉर्मन्स अप्रायझल इज ॲज ओल्ड ॲज मॅनकाइंड इट सेल्फ ओके कारण की तुम्ही असं म्हणू शकता की जर इनफॉर्मली जर तुम्ही थिंक करत असाल तर परफॉर्मन्स अप्रायझल हे न्यू कॉन्सेप्ट नाही आहे आपल्यासाठी पफॉर्मन्स अप्रायझल हे फार पूर्वीपासून करत आलेली गोष्ट आहे बट इनफॉर्मल सेन्समध्ये काय आहे तर हे एक मॅनकाइंड आहे येते लक्षात बट जेव्हा तुम्ही फॉर्मल सेन्समध्ये याचा विचार कराल तर पफॉर्मन्स अप्रायझल ऑफ अन इंडिव्हिज्युअल बिगन इन द दे वी डॅन्सिटी ओके इन चायना चायनामध्ये फर्स्टली ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी यूज करण्यात आलेली आहे वेअर अन इम्पॅरियल रेटर ओके जे इम्पॅरियल रेटर आहेत त्यांनी पहिल्यांदा अप्रायझल केलेलं होतं या ठिकाणी मेंबर्सचं जे की ऑफिशियल फॅमिली होती ओके ऑफिशियल फॅमिली इट मीन्स दॅट ऑफिशियल वर्क करणारे जे लोक होते त्यांचं या ठिकाणी इम्पॅरियल रेटरद्वारा काय करण्यात आलेलं होतं तर अप्रायझल करण्यात आलेलं होतं इन चायना तर पहिल्यांदा त्या ठिकाणी इनफॉर्मल सेन्समध्ये जर तुम्ही स्टडी कराल तर या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल की त्या ठिकाणी सर्वप्रथम परफॉर्मन्स अप्रायझल करण्यात आलेलं होतं त्याचबरोबर ओके इक्वली जर तुम्ही स्टडी कराल किंवा जाणून घ्याल तर तुम्हाला लक्षात येईल की इन एटीन एटी थ्री द न्यूयॉर्क सिटी सिव्हिल सर्व्हिस इन यू एस ए ओके न्यूयॉर्क सिटी सिव्हिल सर्विसेस इन यू एस एंट्रोड्युस्ड अ फॉर्मल अप्रायझल परफॉर्मन्स ओके तर या ठिकाणी जे सिव्हिल सर्व्हिस आहे न्यूयॉर्क सिटी त्या ठिकाणी पहिल्यांदा काय केलेलं होतं फॉर्मल अप्रायझल प्रोग्राम त्या ठिकाणी घेण्यात आलेला होता बिफोर वर्ल्ड वॉर फर्स्ट ओके या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवणं गरजेचं आहे की वर्ल्ड वॉर होण्याअगोदर फर्स्ट वर्ल्ड वॉर होण्याअगोदर पहिल्यांदा जर कुठं या ठिकाणी परफॉर्मन्स अप्रायझल झालेलं होतं तर ते न्यूयॉर्क सिटी सिव्हिल सर्व्हिसमध्ये एटीन एटी थ्रीमध्ये करण्यात आलेलं होतं हाव एव्हर फॉर्मल अप्रायझल ऑफ एम्प्लॉईज परफॉर्मन्स इज बिलीवड टू हॅव बीन स्टार्टेड फॉर द फर्स्ट टाइम ड्युरिंग द फर्स्ट वर्ल्ड वॉर ओके तर असं म्हटलं जातं की फर्स्ट वर्ल्ड वॉर जेव्हा झालेलं आहे पहिलं महायुद्ध त्या काळामध्ये पहिल्यांदा काय करण्यात आलेलं होतं तर परफॉर्मन्स अप्रायझल करण्यात आलेलं होतं वेन ॲट द इन्स्टन्स ऑफ वॉल्टर डिलस्कॉट द यू एस आर्मी ॲडॉप्टेड द मॅन टू मॅन रेटिंग सिस्टीम ओके येथे लक्षात पहिल्यांदा मॅन टू मॅन रेटिंग सिस्टीम त्या ठिकाणी यूज करण्यात आलेली होती यू एस आर्मीसाठी टू इव्हॅल्युएट ऑर टू अप्राईज द पफॉर्मन्स ऑफ देअर एम्प्लॉईज म्हणजे त्या ठिकाणी जे आर्मी होती त्यांचं परफॉर्मन्स मॅन टू मॅन रेटिंग सिस्टीमचा यू यूज त्या ठिकाणी सर्वप्रथम करण्यात आलेला होता आणि या सिस्टीमला म्हटलं जातं मेरिट रेटिंग म्हणजे काय तर पफॉर्मन्स अप्रायझल पफॉर्मन्स पूर्वी याला कॉन्सेप्ट होती म मेरिट रेटिंग ओके म्हणजे पफॉर्मन्स अप्रायझल ही कॉन्सेप्ट त्या ठिकाणी इंट्रि इंट्रोड्यूस झालेली नव्हती बट त्याला काय म्हटलं जायचं मेरिट रेटिंग असं म्हटलं जायचं राईट इन द अर्ली फिफ्टीज जर तुम्ही अर्ली फिफ्टीजचा विचार कराल तर तुम्हाला लक्षात येईल अटेन्शन शिफ्टेड टू द परफॉर्मन्स अप्रायझल ऑफ अ टेक्निकल प्रोफेशनल मॅनेजरियल पर्सनल आफ्टर दॅट काय झालेलं आहे की टेक्निकल किंवा प्रोफेशनल अँड मॅनेजरियल पर्सनलचं पण अप्रायझल करणं स्टार्ट झालेलं आहे इन द अर्ली फिफ्टीज बट या ठिकाणी जर तुम्ही व्यवस्थित विचार कराल तर खूप साऱ्या टर्म्स या ठिकाणी यूज केल्या गेल्या के आहेत परफॉर्मन्स अप्रायझल सोबत येत्या लक्षात पफॉमन्स अप्रायझलसोबत किंवा त्या अगोदर खूप साऱ्या कॉन्सेप्ट यूज केल्या गेलेल्या आहेत फॉर अप्रायझिंग द परफॉर्मन्स ऑफ एम्प्लॉईज फॉर एक्झाम्पल मेरिट रेटिंग्स म्हटलं जायचं बिहेवियरल असेसमेंट म्हटलं जायचं एम्प्लॉई इव्हॅल्युएशन म्हटलं जायचं पर्सनल रिव्ह्यू म्हटलं जायचं स्टाफ असेसमेंट आहे प्रोग्रेस रिपोर्ट आहे अँड देन पफॉमन्स अप्रायझल तर या सगळ्या कॉन्सेप्ट या ठिकाणी किंवा या सगळ्या टर्म्ससुद्धा या ठिकाणी कॉमनली यूज केल्या जायच्या बट आता जर तुम्ही पाहाल तर पफॉमन्स इव्हॅल्युएशन किंवा पफॉमन्स अप्रायझल हे मोस्टली किंवा वाईडली यूज केलं जातं तर ही हिस्ट्री आहे आपलं पफॉमन्स अप्रायझल या कॉन्सेप्टची नाव सी इंट्रोडक्शन टू अप्राइज मीन्स टू असेस द वर्थ ऑर व्हॅल्यू ओके असेस करणं म्हणजे काय तर त्या ठिकाणी परत मापन करणे किंवा त्या ठिकाणी मूल्यांकन करणे मोजणे असेसमेंट करणे कुठल्या गोष्टींचं तर व्हॅल्यूचं हे त्या लक्षात तर अप्राईजचा अर्थ काय होतं टू असेस द वर्थ ऑर व्हॅल्यू इन द कॉन्सेस्ट ऑफ अँड इंडस्ट्रियल ऑर्गनायजेशन पफॉमन्स अप्रायझल इज अ सिस्टीम इव्हॅल्युएशन ऑफ पर्सनल बाय सुपरवायझर ऑर दोज फॅमिलीअर विथ देअर पफॉर्मन्स ओके तर या ठिकाणी अप्रायझल म्हणजे काय तर एक सिस्टिमॅटिक पद्धतीने केलं जाणारं मूल्यांकन असतं हे मूल्यांकन कोणाद्वारे केलं जातं तर हे मूल्यांकन सुपरवायझर म्हणजे त्यांच्यावरती जे काम करणार आहेत ज्यांच्या अंडर ते एम्प्लॉईज काम करत आहेत ओके okay, तर त्यांचे जे एम्प्लॉयर्स असतील सुपरवायझर असतील मॅनेजर असतील किंवा फॅमिलियर जे काही असतील त्यांच्यासोबत यांद्वारे काय केलं जातं पफॉर्मन्सचं अप्रायझल केलं जातं जेव्हा तुम्ही पफॉर्मन्स अप्रायझलचे वेगवेगळे टाईप्स मेथड्स पाहाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की पफॉर्मन्स अप्रायझल हे तुमचे कलिकसुद्धा करू शकतात फ्रेंड्स करू शकतात रिलेटिव्स करू शकतात किंवा तुमच्या वरती ज्यांचं कंट्रोल आहे ते करू Shaktat. Okay. In other words, performance appraisal is a systematic and objective way of judging the relative worth or ability of employees in the performing. टास्क ओके इट मीन्स दॅट पफॉमन्स अप्रायझल काय आहे एक सिस्टिमॅटिक अँड ऑब्झेक्टिव वे आहे ज्यामध्ये काय केलं जातं तर त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईजची जी काही वर्थ असेल किंवा त्याची जी स्किल असेल त्याची जी ॲबिलिटी असेल त्याचं जजिंग केलं जातं जज केलं जातं की तो कुठल्या क्वालिटीचा आहे किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या क्वालिटीज आहेत ओके नव सी द definitions okay so first definition is given by flipo so what flipo says here performance appraisal is the systematic okay is the systematic periodic and impartial rating of employee's excellence in matters pertaining to his present job and his potential for a better job तर फ्लिप्पो यांचं मत काय आहे तर ही एक सिस्टिमॅटिक किंवा पिरियॉडिक पर्टिक्युलर पिरियडसाठीची असते एक वर्षाचा काळ सहा महिन्याचा काळ तर पिरियॉडिक आहे सहा महिन्यानी प्रत्येक सहा महिन्यानी प्रत्येक वर्षाने प्रत्येक तीन महिन्यानी या पद्धतीने काय केलं जातं याचं अप्रायझल केलं जातं तर पफॉमन्स अप्रायझल ही एक पिरॉडिकल रेटिंग आहे किंवा इम्पार्शियल रेटिंग आहे किंवा सिस्टमॅटिक रेटिंग आहे असं म्हणू शकता ज्यामध्ये एम्प्लॉईजचं एक्सलन्स हे चेक केलं जातं इन मॅटर्स परटेनिंग टू हिज प्रेझेंट जॉब प्रेझेंटली तो ज्या जॉबमध्ये काम करत आहे त्याच्यामधील त्याचं जे एक्सलन्स आहे ते या ठिकाणी काय केलं जातं इम्पार्शिली चेक केलं जातं त्या ठिकाणी त्याची रेटिंग केली जाते ओके अँड हिज पोटेन्शियल फॉर अ बेटर जॉब ओके तर या पफॉमन्स अप्रायझलमध्ये तुम्ही काय चेक करताय तर तो ज्या ठिकाणी काम करतो आहे त्यासाठी तो किती योग्य आहे येत्या लक्षात किंवा त्याला यापेक्षाही बेटर जॉब देणं गरजेचं आहे का किंवा त्याचं पोटेन्शियल यापेक्षा बेटर जॉबवरती पोस्टवरती काम करण्याचं आहे का हे देखील या ठिकाणी चेक केलं जातं ओके okay? तर हे मत आहे मिस्टर फ्लिपो यांचं नाव सी द सेकंड डेफिनेशन विच इज गिवन बाय बीच ओके सो वॉट बीच सेज य पफॉमन्स अप्रायजल इज द सिस्टमॅटिक इवॅल्युएशन ऑफ द इंडिव्हिज्युअल

त्याच्यामध्ये काय डेव्हलपमेंट करण्याची गरज आहे काय इम्प्रुवमेंट करण्याची गरज आहे ते पाहणं म्हणजे काय आहे पफॉमन्स अप्रायझल आहे ओके सो दिस बोथ डेफिनेशन सेज दॅट परफॉर्मन्स अप्रायझल इज नथिंग बट द सिस्टमॅटिक इव्हॅल्युएशन ऑफ अ पर्सन हू इज वर्किंग इन अवर ऑर्गनायझेशन ओके Now, see difference between job evaluation and performance appraisal. You should be very clear about this both concept Now, see what is job evaluation and what is performance appraisal. So, job evaluation it rates a job. Okay, job evaluation and performance appraisal is a master. Job evaluation. क्लिली रिलेटेड आत जॉबसी वेअर पफॉर्म्स अपराइजर रिलेटेड आत जॉब होल्डरशी जो जॉब करतो आहे त्याच्याशी पफॉम्स अपराइजल ही कॉन्सेप्ट रिलेट करते जॉब इवैल्युएशन ही कॉन्सेप्ट जॉबसी रिलेट करते जॉब इवैल्युएशन रेट्स अ जॉब कीपिंग इन व्यू द रिस्पॉन्सिबिलिटी क्वालिफिकेशन एक्सपीरियन्स वर्किंग कंडिशन ॲटसेट्रा रिक्वायर टू परफॉर्म अ जॉब ओके एखादं जॉब परफॉर्म करण्यासाठी कुठल्या क्वालिफिकेशन रिस्पॉन्सिबिलिटीज एक्सपिरियन्स कंडिशन्सची गरज आहे ते या ठिकाणी स्टडी केलं जातं किंवा त्याचं रेटिंग या ठिकाणी केलं जातं बट पफॉर्मन्स अप्रायझलमध्ये काय केलं जातं पफॉर्मन्स अप्रायझल रेट्स अ जॉब होल्डर ऑन द बेसिस ऑफ हिज अर होर पफॉर्मन्स ज्या काही रिस्पॉन्सिबिलिटी क्वालिफिकेशन आहेत त्या जॉबच्या तो कशा पद्धतीने पफॉर्म करतो आहे त्याच्या बेसवरती पफॉर्मन्स अप्रायझल केलं जातं से नेक्स्ट पॉईंट जॉब इव्हॅल्युएशन तर जॉब इव्हॅल्युएशनचा पर्पज काय आहे द पर्पज ऑफ जॉब इव्हॅल्युए इव्हॅल्युएशन इज टू डिटरमाइन वेज लेवल्स फॉर डिफरंट जॉब्स डिफरंट जॉबसाठी कुठल्या पद्धतीचे वेजेस किती वेजेस असले पाहिजेत ते या ठिकाणी डिटर्माइन करता येतं जॉब इव्हॅल्युएशन थ्रू बट पफॉर्मन्स अप्रायझल काय करतं तर परफॉर्मन्स अप्रायझल इज डन फॉर द पर्पज टू गिव्ह इफेक्टिव टू प्रमोशन ट्रान्सफर असेस ट्रेनिंग नीड्स ऑफर रिवॉर्ड्स अवॉर्ड अँड पनिशमेंट्स या सगळ्या गोष्टींसाठी पफॉमन्स अप्रायझल केलं जातं ओके म्हणजे काय परफॉर्मन्स अप्रायझलचं काम हे जॉब इव्हॅल्युएशनपेक्षा थोडं एक्स्ट्रा असे करने अगोदर। ता जो आहे असं तुम्ही म्हणू शकता सो जॉब इव्हॅल्युएशन इज रेटेड बिफोर अँड एम्प्लॉई इज अपॉइंटिंग टू होल्ड इट ओके कुठलाही व्यक्ती जॉब करण्याअगोदर त्या ठिकाणी जो जॉब आहे त्याचं काय केलं जातं जॉब इव्हॅल्युएशन केलं जातं परफॉर्मन्स अप्रायझल कधी केलं जातं ओनली आफ्टर एम्प्लॉई हॅज बीन हायर्ड ऑर प्लेस्ड ऑन अ जॉब जेव्हा एखादा व्यक्ती जॉब करतो तेव्हाच परफॉर्मन्स अप्रायझल करणं पॉसिबल आहे ना शी सी जॉब इव्हॅल्युएशन कंडक्टिंग जॉब इव्हॅल्युएशन इज अ नॉट अ कंपल्सरी कंडक्टिंग जॉब इव्हॅल्युएशन इज नॉट कंपल्सरी ओके बट हियर द पफॉमन्स अप्रायजल हे रेग्युलर बेसिसवरती कंडक्ट केलं जातं आणि हे कंपल्सरी केलं जातं जॉब इवॅल्युएशन इज डन बाय अ कमिटी कन्सिस्टिंग ऑफ इंटरनल अँड एक्सटर्नल एक्सपर्ट ओके okay. तर या ठिकाणी इंटरनल अँड एक्सटर्नल एक्सपर्ट्सद्वारा जॉब इव्हॅल्युएशन केलं जातं बट पफॉर्मन्स अप्रायझल हे डन केलं जातं बाय एम्प्लॉईज देमसेल्स पियर्स सुपरवायझर ऑर कॉम्बिनेशन ऑफ देम ओके okay. तर अशा पद्धतीने जॉब इव्हॅल्युएशन अँड जॉब परफॉर्मन्स हे एकमेकांपासून कसे आहे तर वेगळे आहेत ओके